आज दुपारी माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातल्या कुलगुरूंची एक बैठक VC वर पार पडली आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांबाबत नक्की काय करायचं हे धोरण देखील निश्चितीपर्यंत आलं, परंतु हे धोरण निश्चित करत असताना कुठेही कायद्यानं आपण कमी पडू नये म्हणून लिगली ओपिनियन घेऊन पुढे जायचं निश्चित करण्यात आलेलं आहे। मला असं वाटतं की जो काही निर्णय लीगल ओपिनियन घेतल्यानंतर होईल तो विद्यार्थ्यांच्या हिताचाच होईल आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीनेच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं, कुलगुरूंनी देखील आपापल्या भूमिका मुख्यमंत्री महोदयांकडे मांडल्या आणि जो काही निर्णय अपेक्षित आहे तो करण्यासंदर्भातले निर्देश हे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत। येत्या 2 दिवसात असलेल्या निर्णयाचं लिगली ओपिनियन घेऊन लवकरात लवकर जाहीर करण्यासंदर्भामध्ये देखील मुख्यमंत्री महोदयांनी मला आदेश केलेले आहेत आणि त्या पद्धतीने येत्या 2 दिवसात ठरलेला जो निर्णय आहे किंवा जी झालेली चर्चा आहे याचा लीगल ओपिनियन घेऊन लवकरात लवकर आम्ही निर्णय जाहीर करू।